कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. अखेर वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियानं जिंकला. खरं म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया ही वर्ल्ड कपची फायनल प्रचंड रंगली आणि त्यामध्ये भारत जिंकावा अशी अपेक्षा स्वाभाविकपणे होती. पण शेवटी ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकला, सहाव्यांदा जिंकला आणि भारताचा स्वप्नभंग झाला. तो स्वप्नभंग झाल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेमध्ये एक कमेंट कोणाची तरी होती, ती बरीच व्हायरल झाली होती. ती अशी होती की वर्ल्ड कप कोणी जिंकू द्या, आता काही चिंता करू नका, आता ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघामध्ये प्रवेश करणार आहे आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या कॅप्टनला भारतीय संघाचं उपकर्णधारपद दिलं जाणार आहे. त्यामुळे जरी ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकला असला तरीही वर्ल्ड कप भारताकडेच राहणार आहे, हे काळजी करू नका. यातला विनोदाचा भाग सोडा, पण एकूण काय प्रकारे चर्चा आपल्याकडे सुरू होऊ शकते किंवा काय प्रकारचं वातावरण आपल्याकडे आहे याचा अंदाज यावा, अशा प्रकारचं सगळं हे चित्र होतं. खरं म्हणजे जेव्हा रविवारी फायनल सुरू झाली आणि तेव्हा बऱ्यापैकी अशी अपेक्षा होती भारतीय प्रेक्षकांना, असं वाटत होतं की भारत सहजपणे जिंकेल. कारण भारताला सलगपणे ज्या प्रकारे 10 सामने जिंकले ते लक्षात घेता भारताचा विजय निश्चित आहे असं वाटत होतं. प्रत्यक्षात मात्र भलतंच घडलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खचाखच सगळे प्रेक्षक आले होते आणि बहुतेक प्रेक्षकांची अशी अपेक्षा होती की भारत जिंकणार, भारत जिंकावा. प्रत्यक्षात मात्र जेव्हा निकाल लागला त्यानंतर विराट कोहलीनं, भारतीय कॅपनं आपला चेहरा झाकला, रोहित शर्माला अश्रू अनावर झाले आणि एकूण सगळेच शोक व्याकुळ झाले. हे सगळं होणं स्वाभाविक होतं, याच्यामध्ये काही फार आश्चर्य वाटावं असं काही नाहीये. हे व्हायला पाहिजे होतं, असं होणं शक्य होतं, हे सगळं बरोबर आहे की भारत हरला याचं दुःख होणं स्वाभाविक आहे. पण भारत हरला ते क्रिकेटच्या मैदानावर हरला, पण त्याही पलीकडे भारत हरलाय आणि भारताचा हा पराभव मात्र लक्षात घेतला पाहिजे. कारण हा पराभव भारताच्या कल्पनेचा पराभव आहे, आयडिया ऑफ इंडियाचा पराभव आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारत हरणं हे केवळ क्षम्य, स्वाभाविक आहे. कारण भारतीय संघानं खूप चांगलं काम केलं, खूप चांगली कामगिरी केली. 10 सामने सलगपणे जिंकणं हे अजिबात सोपं नव्हतं आणि 11व्या सामन्यामध्ये सुद्धा उत्तम कामगिरी केली, पण तरी भारतीय संघ हरला. खेळाच्या मैदानावर कोणी हरणार कोणी जिंकणार हा मुद्दा वेगळा आहे, पण भारत हरला यापेक्षा सुद्धा भारताची कल्पना हरली, आयडिया ऑफ इंडिया हरली, याच्या अनुषंगाने मात्र बोललं पाहिजे. खरं म्हणजे क्रिकेट किंवा खेळ हा काही माझा फार आवडता विषय आहे असं नाही, पण मला असं वाटतं की या निमित्तानं जे दिसलं त्याबद्दल मात्र बोललं पाहिजे आणि म्हणून ते बोलण्यासाठी आज मुद्दा मला असं वाटलं की हा विषय निवडणं फार आवश्यक आहे. गंमत बघा, खरं म्हणजे जेव्हा वर्ल्ड कपची फायनल मॅच सुरू होती नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादचं, ज्याचं पूर्वीचं नाव काय होतं ते मी सांगत नाही, पण नरेंद्र मोदी स्टेडियमवर अहमदाबादच्या 1,32,000 एवढी क्षमता आहे प्रेक्षकांची, तिथे ही मॅच सुरू झाली आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं वातावरण होतं, म्हणजे जणू काही एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सगळे जमलेले आहेत अशा प्रकारचं वातावरण होतं. भारत माता की जयचे नारे सुरू होते, जय श्रीरामचे नारे सुरू होते, हे सगळं व्हायला हरकत काहीच नाहीये. मुद्दा असा आहे की ती मॅच होती वर्ल्ड कपची मॅच. म्हणजे एक परदेशी पत्रकार मित्र आहे आमचा, तो परदेशी पत्रकार मित्र आम्हाला असं म्हणाला की मला खरं म्हणजे त्या मॅचच्या अनुषंगानं काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांशी पण संवाद साधायचा होता, पण माझ्या लक्षात असं आलं की त्या 1,32,000 प्रेक्षकांमध्ये जवळपास ऑस्ट्रेलियन प्रेक्षक नाहीतच. असं कसं काय होऊ शकतं? तुम्ही कुठेही कुठल्याही मॅचला जा, कुठल्याही सामन्यांना जा, ऑलिम्पिक असो किंवा फुटबॉल वर्ल्ड कप असो किंवा हॉकी वर्ल्ड कप असो विम्बल्डन असो, जगभरातले प्रेक्षक असतात. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मात्र जवळपास सगळे भारतीय प्रेक्षकच खचून भरलेले होते आणि परदेशी प्रेक्षक दिसूच नाहीत अशी अवस्था होती. मुळामध्ये तिकीट विक्री झाली, त्याच्यामध्ये नक्की गडबड काय झाली? कारण सुरुवातीला तिकीट नक्की कुठे मिळत आहे काय समजत नव्हतं, अचानकपणे तिकीट विक्री सुरू झाली, ती ब्लॅकने विकली जाऊ लागली, अगदी 2-2 लाखांपर्यंत भाव गेले. एवढंच नाही, अशी अवस्था होती की अहमदाबादमध्ये जे बाहेरून लोक आले होते, म्हणजे अहमदाबाद बाहेरच्या शहरांमधून लोक आले होते, त्यांना हॉटेल मिळत नव्हतं आणि हॉटेल मिळत नव्हतं म्हणून या लोकांनी काय केलं माहिती आहे? हे लोक हॉस्पिटलमध्ये उतरले आणि हॉस्पिटलमध्ये गेले आणि आमच्या काहीतरी चेकअप आहे, आम्हाला काहीतरी ब्लड प्रेशरचा त्रास आहे वगैरे वगैरे असं करून ऍडमिट झाले आणि तिथल्या हॉस्पिटलचे रूम्स त्यांनी घेतली, मग नाश्ता जेवण वगैरे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांना कळलं की यांना झालंय काय, झालं काहीच नाहीये, त्यांना क्रिकेट ज्वरानं झपाटलेलं होतं. मुद्दा असा की हरकत काहीच नाही, हेही व्हायला हरकत काहीच नाहीये, पण या सगळ्यामध्ये परदेशी प्रेक्षक जवळपास कुठे दिसले नाहीत. बरं, हे केवळ आत्ताच घडलं असं नाही. मला आठवतं की ज्या मॅचचं मी स्वतः साक्षीदार आहे, भारत बांगलादेश मॅच झाली पुण्यामध्ये, पुण्यातल्या गहुंजेच्या स्टेडियमवर ती मॅच झाली. त्या मॅचला मी स्वतः गेलेलो होतो आणि माझा क्रिकेट करस्पॉन्डंट जो आहे उमेश जाधव तोही माझ्यासोबत होता.
आम्ही ती मॅच बघत होतो आणि ती मॅच बघत असताना मी त्याला असं म्हटलं की अरे आपल्याला एक काम करावं लागेल, बांगलादेशच्या काही प्रेक्षकांशी बोललं पाहिजे की त्यांना याबद्दल काय वाटतं, बांगलादेशचे प्रेक्षक या सगळ्या वर्ल्ड कप कडे कसं बघतात वगैरे. तर तो म्हटला सर मला शोधूनही बांगलादेशचा प्रेक्षक सापडत नाही. मुळामध्ये खरं तर मी म्हटल्याप्रमाणे जगभरातनं प्रेक्षक आले पाहिजेत. जगभर सोडून द्या, ज्यांची मॅच आहे त्यांचेही प्रेक्षक असू नयेत, हे काय नक्की होतं? मला असं वाटतं की याचा विचार केला पाहिजे, कारण बीसीसीआयचं प्रशासन आणि एकूण व्यवस्थापन याच्या अनुषंगानं हा मुद्दा फार महत्वाचा आहे. खरं म्हणजे एक आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की मुळामध्ये जेव्हा फायनलची मॅच होती त्या फायनलच्या मॅचला अशी अपेक्षा होती की फायनलच्या मॅचला प्रेक्षकांमध्ये कपिल देव असेल. 1983 वर्ल्ड कप ज्या टीमनं जिंकला त्या टीमचा कप्तान असणारा कपिल देव निखंज. पर तेव्हा 1983 काळ किती कठीण होता, भारत एकूणच सगळ्या जगापासून किती दूर होता, जागतिकीकरणाला आणखी सुरुवात व्हायची होती, त्या अर्थानं आपली टीम तशी कमजोर होती आणि उलटपक्षी जगभरातल्या बाकीच्या टीम्स अत्यंत तगड्या होत्या. अशा वेळी 1983 कपिल देव निखंज नावाच्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विश्व करंडक जिंकला आणि पहिल्यांदा सांगितलं की येस आपण जिंकू शकतो. त्यानंतर हा पुढचा प्रवास सुरू झाला, भारत जगज्जेता होऊ शकतो, भारत बाकीच्यांना पराभूत करू शकतो हे त्यामुळे पहिल्यांदा समजलं तो कपिल देव. बरं, गंमत अशी आहे कपिल देववर 83 नावाची फिल्म निघाली. त्या फिल्म मध्ये कपिल देवची भूमिका ज्यानं केली तो कलावंत होता. तिथे नुसतं नव्हता तो चिअर लीडर होता. तो ज्या प्रकारे चिअर अप करत होता वगैरे वगैरे घोषणा देत होता, सगळे कॅमेरे त्याला दाखवत होते, पण प्रत्यक्षामध्ये कपिल देव मात्र नव्हता. कपिल देवला निमंत्रणच नव्हतं आणि कपिल देव स्वतः सांगितलं, तो असं म्हटला की लोकांना बरेच व्याप असतात, लोक विसरले असतील मला. हे कपिल देव सहजपणे म्हणाला, पण कपिल देवला विसरणं. 2011 आपण वर्ल्ड कप जिंकला, महेंद्रसिंग धोनी पण त्या सगळ्या याच्यामध्ये नव्हता. मुळामध्ये हे काय आहे की ज्या प्रकारे लोक आले आणि कपिल देवची आठवण कोणाला येत नाही, कोणाला धोनीची आठवण येत नाही, अशा प्रकारे मॅच होते. मला कळत नाही की मुळामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एकीकडे सगळ्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे असं आपण म्हणत असतो, पण प्रत्यक्षात खरंच क्रिकेटवर प्रेम आहे का? पण हे मी म्हणत नाहीये. गौतम गंभीर हा खासदार आहे भारतीय जनता पक्षाचा. गौतम गंभीर हा भारतीय संघामध्ये खेळलेला अतिशय महत्वाचा खेळाडू, जो आत्ता लोकसभेमध्ये सदस्य आहे, खासदार आहे आणि भाजपचा खासदार आहे. त्यांना आज नाही, एक महिन्यापूर्वी 19 ऑक्टोबरला खलीज टाइम्स नावाचं दैनिक आहे, त्या खलीज टाइम्समध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखात त्यांना असं म्हटलंय की जेव्हा वर्ल्ड कप मध्ये भारत नाहीये खेळत, दुसरे देश खेळतायत, तेव्हा भारतीय प्रेक्षक त्या सामन्याकडे बघतच नाहीत, ढुंकूनही बघत नाहीत. हे दोन वेगळे देश खेळत असतात, अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड किंवा आणखी काय हे देश खेळत असतात, तेव्हा आपण नाही ना म्हणजे तो सामना आपला नाही. भारतीय प्रेक्षक त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. तो पुढे असं म्हणतो, मला चिंता वाटते, मला प्रश्न पडतो की खरंच आपण क्रिकेटवर प्रेम करतो, आपण क्रिकेटवर प्रेम करतो की आपण या क्रिकेटच्या सुपरस्टार खेळाडूंवर प्रेम करतो, आपण फक्त या सुपरस्टार खेळाडूंचे फॅन झालेलो आहोत, आपलं खरंच क्रिकेटवर प्रेम आहे का? त्यांनी उल्लेख केला की जेव्हा पाकिस्तानी खेळाडू बबर आझम याला ज्या प्रकारे अक्षरशः शिवीगाळ झाली मैदानावर, तो म्हटलं काय चाललंय हे, आपल्याला खेळावर आपलं प्रेम असलं पाहिजे, आपला संघ जिंकावा, भारतीय संघ जिंकावा, प्रतिस्पर्धक संघ हरावा हे वाटणं हे वेगळी गोष्ट आहे, पण मुळामध्ये खेळातली गंमत घेता आली पाहिजे. दोन संघ वेगळे खेळतायत तेव्हा त्यातली गंमत घेता आली पाहिजे आणि ही खरी मजा आहे. ऑलिम्पिकमध्ये बघा तुम्ही, किंवा हॉकी वर्ल्ड कप मध्ये बघा, फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये बघा, विम्बल्डन मध्ये बघा, तुमचा देश जिंकावा ही वेगळी गोष्ट आहे, पण त्याचवेळी त्या खेळाचा आनंद घेणं हे पण तुम्ही रसिक आहात, तुम्ही प्रेक्षक आहात. असं न होता जणू काही एखाद्या पार्टीचे कार्यकर्ते असल्यासारखे आणि ज्या प्रकारची घोषणाबाजी, ज्या प्रकारची शिवीगाळ, ज्या प्रकारची नारेबाजी हे सगळं, आणि त्यातही पाकिस्तान बद्दल तर विचारायलाच नको. आणि ते प्रकार काय आहे, मी खरंच या खेळाडूंचं रूपांतर कशात झालेलं आहे याचा विचार केला पाहिजे. भारत हरला याचं दुःख अजिबातच नाही, कारण भारत खूपच चांगला खेळ आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खेळ आहे, त्यामुळे हार जीत होणार, पण तरी सुद्धा आपली यावेळीची टीम ही आतापर्यंतच्या आपल्या संघांपैकी अत्यंत सर्वोत्तम मानावी अशी टीम होती. त्यांनी अप्रतिम काम केलं, अप्रतिम कामगिरी केली, खूप चांगला पराक्रम केला, सर्वोत्तम धावा, सर्वोत्तम बळी या सगळ्यामध्ये आपले खेळाडू म्हणजे मोहम्मद शमी, विराट कोहली या सगळ्यांनी उत्तम काम केलं, रोहित शर्मा ज्या प्रकारे नेतृत्व त्याचं होतं या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण त्याचवेळी आपले सगळे लोक, आपले प्रेक्षक, आपला देश या सगळ्या गोष्टींकडे ज्या प्रकारे बघत होता त्याचा विचार मुद्दाम केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं, बरं तुम्हाला गंमत माहिती आहे, ऑस्ट्रेलियाची टीम काय अप्रतिम खेळत होती. अरे पण ती टीम खेळत असताना त्याला चिअरअप करायला कोणी नव्हतं, तुम्ही टाळ्या वाजवत नव्हता, अरे हा फटका मारला, खेळ सारखा खेळाडू ज्या प्रकारे खेळत होता
त्याचं कौतुक करायला पाहिजे. शेवटी जेव्हा अवॉर्ड फंक्शन झालं तेव्हा अवॉर्ड फंक्शनला आपले लोक उपस्थित सुद्धा राहिले नाहीत, मध्येच निघून गेले. आपण हरणार हे कळलं की भारतीय लोकांनी भारतीय प्रेक्षकांनी मैदान सोडलं आणि ते निघून गेले, याला काय अर्थ आहे? पण तुम्हाला माहित आहे ऑस्ट्रेलियन टीम ही ती टीम आहे की ज्या ज्या क्रिकेट टीमनं पॅट कमिन्स त्यांचा कॅप्टन आहे, ज्या क्रिकेट टीमनं 2 वर्षांपूर्वी कोरोनाच्या कालावधीमध्ये भारतासाठी $50,000 देणगी दिली होती आणि ती आपल्या पीएमओला दिली होती. आपल्या पीएमओ फंडामध्ये ते पैसे त्यांनी पाठवले, $50,000 मदत पाठवली. आणि तेव्हा पॅट कमिन्सनं ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये तो असं म्हणतो की आज भारत संकटात आहे, आज भारत अडचणीत आहे आणि माझं भारतावर खूप प्रेम आहे, कारण भारतीयांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे. भारतामध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस झाल्या, जेव्हा जेव्हा सामने झाले, तेव्हा त्या खेळताना मला प्रचंड मजा आली. भारतीय प्रेक्षकांनी माझं मनोबल उंचावलं. माझं आणि भारताचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे आणि म्हणून या प्रकारचं नातं जे आहे ते दृढ झालं पाहिजे. आज भारत अडचणीत असताना मला भारताची आठवण येते. खरं म्हणजे भारत एवढा मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे की $50,000 काही फरक पडणार नाही, पण कदाचित काही जणांचं तरी आयुष्य बदलून जाऊ शकतं. म्हणून मी हे मदत करतोय आणि मी माझ्या सहकारी खेळाडूंना सुद्धा असं आवाहन करतो की त्यांनी सुद्धा भारताला मदत करावी. कल्पना करा की अरे तो खेळाडू की ज्यानं तुम्हाला 2 वर्षांपूर्वी एवढी मोठी मदत केली कोरोनातून तुम्ही बाहेर पडावेत यासाठी, आणि आज त्याचा संघ खेळत असताना तो खेळत असताना तुम्ही कौतुकाचा चकार शब्द पण तुमच्याकडे येत नाही. दुःख होऊ दे, आपण जेव्हा वर्ल्ड कप त्यांना दिला जातो तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवत नाही. जर तुम्हाला खेळ अशा प्रकारचा खेळाडूपणा शिकवत नसेल तर मग उपयोग काय? तुम्हाला क्रिकेट नक्की शिकवतं काय? माझा खरं म्हणजे मुद्दा वेगळाच. जेव्हा हे खरं म्हणजे आपण जिंकलो असतो तरी मी हे बोललो असतो, कारण हे बोलणं फार आवश्यक आहे. आपली सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की आपल्या लेखी क्रिकेट काय आहे. आपण क्रिकेटला जोडलेलं आहे उन्मादी राष्ट्रवादाशी, आपण क्रिकेटला जोडलंय देशाच्या अस्मितेशी, आपण क्रिकेटला जोडलंय देशभक्तीशी. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जणू काय क्रिकेट हे धर्मयुद्ध आहे, क्रिकेट हा आमचा धर्म आहे असं म्हणताना क्रिकेट म्हणजे धर्मयुद्ध आहे. पण ही धर्मांधता आपल्याला ज्या वळणावर घेऊन चाललेली आहे ती फार भयंकर आहे. प्रत्यक्षात झालंय काय? क्रिकेट आहे कोणाच्या ताब्यात? क्रिकेट हा बदमाश राजकारण्यांचा अड्डा झालेला आहे, क्रिकेट हा सत्तेबाजांचा अड्डा झालेला आहे, क्रिकेट हा या सगळ्या प्रकारचा म्हणजे यावेळी तर क्रिकेटचं जे राजकीयकरण झालं तो सगळा डाव होता की ज्या प्रकारे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकायचा आणि मग ज्या प्रकारे सगळा माहोल तयार करायचा, उन्माद तयार करायचा, उन्मादी राष्ट्रवाद तयार करायचा आणि जणू काहीतरी वेगळ्या प्रकारे आपण जगज्जेते ठरलो अशा प्रकारे दाखवायचं, या सगळ्याचा जरा नीटपणे विचार केला पाहिजे. तुम्ही गंमत बघा, जेव्हा रवीश कुमारचा एक शो मी बघत होतो त्याने खूप चांगला उल्लेख केला की जेव्हा ही लाईव्ह मॅच सुरू होती तेव्हा लाईव्ह मॅच सुरू असताना मध्ये मध्ये जाहिरात यायची एका डिओची, आणि त्या डिओच्या जाहिरातीमध्ये काय असायचं? पाकिस्तानची खिल्ली उडवणारी ती जाहिरात मध्येच लागायची. काही संबंध नव्हता, तुझ्या डिओचा आणि पाकिस्तानचा काही संबंध नाही, पण जाणीवपूर्वक त्या अँटी पाकिस्तान सेंटिमेंट तयार करायचं, भारताच्या राष्ट्रवादाशी उन्मादी राष्ट्रवादाशी स्वतःला जोडायचं आणि मग स्वतःचं अत्यंत सामान्य दर्जाचं उत्पादन विकायचं बरोबर त्या वर्ल्ड कपच्या माहोलमध्ये. वर्ल्ड कपच्या निमित्तानं अशा प्रकारचा उन्माद तयार करण्याचा जो प्रयत्न होतो मला याची चिंता वाटते. तुम्हाला सांगू का, अनेकदा मला असं वाटतं की क्रिकेट हे आपल्या न्यूनगंडाचं सेलिब्रेशन आहे का? न्यूनगंडाचं सेलिब्रेशन या अर्थानं की बाकी जगात आपण कुठेच अव्वल नाही आहोत, मग क्रिकेट सगळी एनर्जी सगळी ऊर्जा आपण क्रिकेटमध्ये लावायची. क्रिकेटवर प्रेम करायला हरकत नाही, क्रिकेटच्या क्रिकेटपटूंवरही प्रेम करायला हरकत नाही, अरे पण तुम्ही किती त्यांना देवाऱ्यात बसवणार आहात? जे खेळाडू आपल्या सेंचुऱ्या आणि आपले रेकॉर्ड याच्या पलीकडे त्यांना काही पडलेलं नसतं आणि जेव्हा त्यांना फेरारी दिली जाते तेव्हा त्या फेरारीचा पण टॅक्स चुकावा म्हणून जे दया याचना करतात अशा लोकांना तुम्ही भारतरत्न देऊन टाकता. जे गुटख्याच्या आणि तंबाखू मसाल्याच्या जाहिराती करत बसतात अशा खेळाडूंना तुम्ही एकदम तुमचे आयकॉन आणि देव करून टाकता. हे चाललंय काय? ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे याचा विचार करायला पाहिजे. मी जे म्हटलं की न्यूनगंडाचं सेलिब्रेशन आहे, तर आपण कुठेच काही नाही आहोत जगामध्ये, आपण कुठेच काही नाही आहोत म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की ऑलिम्पिकमध्ये आपण कुठे आहोत, फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आपण कुठे आहोत, हॉकी वर्ल्ड कपमध्ये आपण कुठे आहोत, ऑस्करच्या अनुषंगाने आपण कुठे आहोत, नोबेलच्या अनुषंगाने आपण कुठे आहोत, आपण कुठेच नाही आहोत. तुम्हाला कल्पना आहे की इंग्लंडनं आपल्याला ही सवय लावली हे खरं आहे, पण इंग्लंड ऑलिम्पिकमध्ये कुठे आहे बघा, ते पहिल्या 5 असतं. तुम्हाला गंमत सांगतो, ते अगदी खरं आहे असं नाही, पण मी गंभीर परवा एकाला असं म्हणालो की अमेरिका आणि चीन ह्या बलाढ्य महासत्ता आहेत
याचं एक महत्वाचं कारण आहे. तो म्हटलं काय, म्हटलं हे दोघेही क्रिकेट खेळत नाहीत. साधी गोष्ट आहे की अमेरिका आणि चीन हे ऑलिम्पिकमध्ये मात्र पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर. गेल्या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं हे अमेरिकेने जिंकली, दुसऱ्या क्रमांकावर चीन होतं, चौथ्या क्रमांकावर इंग्लंड होतं. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा सुद्धा, हे क्रिकेट खेळतात पण यांचा सुद्धा स्तर बऱ्यापैकी वर असतो. आपण कुठे असतो? आपण इराणच्याही खाली असतो. ऑस्करमध्ये आपण इराणच्या खाली असतो. आपण आहोत कुठे? बाकी सोडून द्या, मानवी विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, वेर आर वी? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपण बांगलादेशपेक्षाही खाली आहोत. जागतिक स्तरावर आपण आहोत कुठे? मग जागतिक स्तरावर आपण कुठेच नाही. म्हणून ज्या प्रकारे ह्या न्यूनगंडाचं सेलिब्रेशन करण्याचा आपण प्रयत्न करतो की मग कुठेच नाही ना. मग क्रिकेट, मग क्रिकेट किती देशांचा खेळ? 10 देशांचा खेळ. 10 देशांचं जग, जगात कुठेच नसतं, पण हा 10 देशांचा वर्ल्ड कप आहे. मी त्याला कमी लेखत नाहीये, पण या 10 देशांच्या वर्ल्ड कपला अवघं जग आहे असं मानायचं, याचा सगळ्यात मोठा फटका काय बसतो? एक लक्षात घ्या की प्रत्येक देशाचा एक खेळ असतो, तो आवडला पाहिजे, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. किती देश खेळतात याच्यावरून काही ते कमी महत्वाचं ठरत नाही. लोकसंख्येचा विचार केला तर एकटा भारतच 20% जग व्यापतो, त्यामुळे बाकी सगळ्या बांगलादेश, पाकिस्तान आणि सगळे अफगाणिस्तान वगैरे सगळ्यांचा विचार केला तर ती लोकसंख्या फार मोठी पण असेल. मुद्दा केवळ तो नाही. प्रश्न असा आहे की क्रिकेटला अतिरेकी महत्व दिल्यामुळे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बदमाश राजकारण्यांचं फावलेलं आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भांडवलदार सत्तेबाज यांचं फावलेलं आहे. खेळाडूंची खरेदी विक्री ते करत असतात, ते करायला माझी हरकत नाहीये, पण तुम्ही का त्याला देशभक्तीशी जोडता? त्याला छानपणे बघा, घोड्यावरही लोक पैसे लावतात, घोड्याची शर्यत बघावी, पण घोड्याची शर्यत बघताना त्याला एवढा देशभक्तीचा मुलामा द्यायची गरज काय? देशभक्तीचा मुलामा आपण देतो ही सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट आहे. त्यामुळे तो विचार केला पाहिजे. आणि मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की क्रिकेटच्या या अतिप्रेमामुळे आपण बाकी खेळांकडे जवळपास दुर्लक्ष करून टाकले. आशियाई खेळांमध्ये आपल्या पोरांनी चमकदार कामगिरी केली, आपण बघत सुद्धा नाही. आशियाई खेळांमध्ये उलट पक्षी अधिक देश सहभागी असतात, पण त्याकडे आपण बघतही नाही, आपलं त्याकडे लक्षही नसतं. पण क्रिकेटमध्ये एखाद्यानं काही केलं तर मात्र आपण ज्या प्रकारे त्याच्यावर चर्चा करतो, लगेच ज्या प्रकारे बोलतो. साधा मुद्दा असा आहे, महिला कुस्तीपटूंनी एक मुद्दा मांडला, उपोषण केलं, आंदोलन केलं. आपलं खरंच खेळावर प्रेम आहे ना? महिला कुस्तीपटूंच्या बाजूनं किती लोक उभे राहिले? भारत उभा राहिले त्या सगळ्या महिला कुस्तीपटूंच्या बाजूनं. त्यांनी महत्वाचे आरोप केले होते, लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. काय झालं? मला असं वाटतं की मुळात या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे की मग या सगळ्याचा बाकी गोष्टी फार दुय्यम आहेत. क्रिकेट एक क्रिकेट हे सगळं जे काही आहे याचा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जगाची 20% लोकसंख्या आपण व्यापलेली आहे. जो ऑस्ट्रेलिया जिंकला, 6व्यांदा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आपल्या मुंबईपेक्षा कमी आहे. आपली लोकसंख्या प्रचंड आहे, पण तरीसुद्धा सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपण मागे आहोत. आणि त्याच्यामुळे मग हे आपलं न्यूनगंडाचं सेलिब्रेशन आहे की आपण कुठेच जिंकत नाही, मग आमचा क्रिकेट तरी किमान आहे. पण या न्यूनगंडातून आपण ज्या प्रकारची संस्कृती जन्माला घातलेली आहे ती इतकी वाईट आहे, म्हणजे जगभरामध्ये याच्याबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने प्रतिक्रिया आल्या. जेव्हा वर्ल्ड कपची फायनल होती, अनेक पत्रकारांनी असं म्हटलं जगभरातल्या की ही वर्ल्ड कपची फायनल आहे, ही जागतिक स्पर्धेची फायनल आहे असं वाटलंच नाही, अशा प्रकारे प्रेक्षक रिॲक्ट होत होते. प्रेक्षक जणू काही एका संघाची सुपारी घेऊन आल्यासारखं बसलेले होते. हा काय प्रकार आहे? या प्रकारे खेळ खेळता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये या न्यूनगंडाचं सेलिब्रेशन बंद केलं पाहिजे. हे क्रिकेटचं जे वारेमाप कौतुक आपण करतो आहोत, ते करताना आपण नक्की कशाला प्रोत्साहन देतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण भारत आहोत यार, हे विश्वच आहे माझे घर असं सांगणारा भारत आहे हा. आपल्याला ते कळत नसेल, ही विश्वात्मकता भारताची कळत नसेल. भारतानं एवढा सगळा जो काही सांस्कृतिक वैशिष्ट्य भारताचं आहे, भारताची जी आयडिया ऑफ इंडिया आहे, की ते सगळे धर्म आहेत, सगळे पंथ आहेत, सगळ्या भाषा आहेत, सर्व समावेशक असणारी अशी भारताची संस्कृती आहे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की हे विश्वच माझे घर असं आमचे संत ज्ञानेश्वर म्हणाले तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता. एवढी आमची विश्वात्मक परंपरा प्राचीन आहे. जेव्हा जागतिकीकरण वगैरे शब्दही आलेले नव्हते तेव्हाच आहे. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. अशा वेळी प्रतिस्पर्धी खेळाडूंना या प्रकारे वागणूक देणं, या प्रकारे मैदान सोडून जाणं, या प्रकारे त्यांचा विजय सेलिब्रेट न करणं, या प्रकारे पराभव पचवता न येणं आणि जणू काही हिंसक झाल्यासारखं वर्तन असणं हे फार घातक आहे. आणि घातक या अर्थानं आहे की हे केवळ तेवढ्यापुरतंच नाही आहे. म्हणजे अहमदाबादमधले प्रेक्षक
असे आहे तरी मुंबई ते तसे नाही, चेन्नई ते तसे नाही, त्याच्या अनुषंगाने काही चर्चा होऊ शकते त्यावर मी बोलत नाही. पण एकूणच आपल्याकडे अलीकडे जे काही सुरू आहे, ज्या प्रकारचं असहिष्णू वातावरण सुरू आहे, ज्या प्रकारची असहिष्णुता सुरू आहे, त्याचं हे द्योतक आहे, हे थांबवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की वर्ल्ड कपची फायनल मॅच फार महत्वाची होती, भारतानं ती जिंकावी अशी माझी अपेक्षा होती. मी स्वतःही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती मॅच बघत होतो. जेव्हा असं लक्षात आलं की आता ही मॅच आपण जिंकू शकत नाही, तर मलाही त्रास झाला. पण शेवटच्या क्षणापर्यंत मी ती मॅच पाहत होतो आणि ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळत होते, 1.5 लाखाचं सभागृह, प्रेक्षागृह, त्या प्रेक्षागृहामध्ये जवळपास सगळे खेळाडू तुमच्या तुमच्या विरोधामध्ये आहेत, तुम्हाला दाद देत नाहीये, अशा वेळी खेळत राहणं, जिंकणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियन टीमचं कौतुक केलं पाहिजे. भारताच्या टीमचं कौतुक मी त्याहून आधी करतो, कारण खरंच ही टीम फारच मजबूत, कणखर, अभेद्य अशा प्रकारचीच होती. ती चांगली खेळली सुद्धा. शेवटी सामन्यामध्ये अनेक गोष्टी असतात, दवबिंदू असतात, बाकीची कारणं असतात, खूप गोष्टी असतात, त्यामुळे सामना हातातून जाऊ शकतो, याची चिंता मला अजिबात नाही आहे. वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारत हरला याचं मला दुःख अजिबात नाही आहे. भारताची कल्पना हरता कामा नये, आयडिया ऑफ इंडिया हरता कामा नये. आयडिया ऑफ इंडिया ही जगात भारी आहे आणि मला असं वाटतं की कुठल्या जगातल्या कुठल्याही देशाकडे जी कल्पना नाही आहे, जगातल्या कुठल्याही देशाकडे ही संस्कृती नाही आहे, जगातला कुठलाही देश जी शिकवण देऊ शकत नाही ती आपण देऊ शकतो. ही विश्वात्मकतेची शिकवण, ही विश्वची माझे घर असं म्हणणारी शिकवण आपण विसरलो आणि जे काही घडवलं ते फार वाईट होतं. असा पराभव आपला पुन्हा होता कामा नये. एवढी मात्र माझी इच्छा नक्की असेल, भारत जिंकला पाहिजे, आयडिया ऑफ इंडिया जिंकली पाहिजे, भारताची कल्पना जिंकली पाहिजे. काय चला पुन्हा भेटू.